गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश, चार नक्षलवाद्यांना अटक। गडचिरोलीत नक्षलांच्या डीसीओसी शब्दाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश। एकूण 18 लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलांना एका विशेष कारवाईत अटक करण्यात आली आहे। अटकेत 2 ACM व 2 सक्रिय नक्षल सदस्यांचा समावेश आहे। भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावात हे नक्षली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ही धडक कारवाई करण्यात आली। नक्षलवादाची हिंसक वाट सोडून नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन पोलिसांनी या अटकेनंतर केले आहे। अटक झालेल्या नक्षल्यांमध्ये बापू उर्फ रामजी दोघे, मारुती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे, सुमन उर्फ जन्नी कोंटी कुड्यामी आणि अजित उर्फ भरतचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजित उर्फ भरत याने 14 ऑगस्ट 2022 रोजी कोमकेकोटी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रिय सहभाग होता। तसेच त्यांचा 7 खून 3 चकमक 1 जाळपोळ 1 दरोडा अशा 13 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे। तर मारुती गावडे हा गट्टा दलममध्ये ACM पदावर कार्यरत होता, तसेच तो नक्षलच्या ऍक्शन टीमचा सदस्य देखील होता। त्यांचा 3 चकमकीच्या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे। सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती, तिचा वेगवेगळ्या 11 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे। नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरता महाराष्ट्र शासनाने या नक्षलवाद्यांवर बक्षीसही जाहीर केला आहे। यातच बापू उर्फ रामजी दोघे वड्डे याच्यावर 8 लाख रुपये, मारुती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधू गावडे याच्यावर 6 लाख रुपये, सुमन उर्फ जन्नी कोमटी कुड्यामी हिच्यावर 2 लाख रुपये आणि अजित उर्फ भरत यांच्यावर 2 लाख रुपये असे एकूण 18 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर।